नमस्कार, मी आकाश नितीन चंद्र, आय वन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज माझ्यासोबत इथे काही स्टुडिओमध्ये मंडळी बसलेली आहेत. विषय अतिशय ज्वलंत आहे. विषय आहे जुन्नर तालुक्याच्या भविष्याचा. केवळ जुन्नर तालुकाच नव्हे तर याच्यावर पुणे जिल्हा, नगर जिल्हा यांचं भविष्य देखील अवलंबून आहे. होय, विषय आहे दाराघाटाचा. दाराघाट फुटणार का? नगरमार्गे होणारा जुन्नर मधून जाणारा कल्याणपर्यंतचा रस्ता हा दाराघाटामार्गे होणार का? अशा प्रकारची मागणी घेऊन दाराघाट युवा संघटनेमार्फत ही मंडळी आता रस्त्यावर उतरलेली आहे. परत एकदा कुठेतरी रानपेटाला सुरुवात झालेली आहे. हे लोक रस्त्यावर उतरतायत, मोर्चे काढतायत, परंतु सरकारचं लक्ष अजून काही कुठे इथं वेधलेलं आपल्याला दिसत नाहीये. माझ्यासोबत आहेत काळूदादा शेळकंदे, जे हिरडा कारखान्याचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर माझ्यासोबत चंद्रकांतदादा काजळे आहेत, युवा नेते. मारुती शेठ वायर, जे आदिवासी पीपल्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ऍडव्होकेट सचिन भाऊ चव्हाण आणि डॉक्टर विशाल आमले आपल्या सोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी शेळकंदे साहेब तुमच्यापासून प्रश्नाला सुरुवात करेल. दाराघाटाचा मुद्दा बऱ्याच दिवस झाला प्रलंबित होता. अनेक वेळा दाराघाटाचा मुद्दा काढला गेला, नारळ फुटले, परंतु हा मुद्दा काही लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. सरकारपर्यंत, सरकार दरबारी त्याची काही हात गेलीच नाही, किंवा त्याच्याकडे कुठेतरी अनास्था दाखवली गेली, सरकारचं दुर्लक्ष झालं. परंतु हा मुद्दा आता परत एकदा पेटताना दिसतोय. नक्की थिंकी पडली कुठे? दाराघाट ही काळाची गरज. मी परवाच म्हटले की दाराघाट ही काळाची गरज आहे. प्रश्न असा आहे की दाराघाटाची मागणी आम्ही आज करतोय असं नाहीये. स्वतंत्र पूर्व काळापासून दाराघाटाची मागणी होत आलेली आहे. त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला नारळ फुटले, कमिट्या तयार झाल्या, वेगवेगळे सरकार आले, परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे दाराघाट हा होऊ शकलेला नाही. आतापर्यंत पर्यायी आपल्याच तालुक्यामधून जाणारा मालसेज घाटा, आपण सर्वजण त्या मालसेज घाटाच्या मार्गे मुंबईला जातोय, परंतु मालसेज घाटामध्ये दरडी कोसळण्याचं असणारं प्रमाण, होणारा अपघात आणि त्या अपघातात जे काही नुकसान होते, माणसं मरत आहेत आणि वाहतूक ठप्प होते, दोन दोन तीन तीन दिवस कधी घाट बंद राहतो, या सगळ्या याच्यामध्ये पर्यायी म्हणून आम्हाला दाराघाट व्हावं म्हणून ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पहिल्यापासून मागणी आहे. आणि ही मागणी आम्ही आज करतोय असं नाही, तर ज्या वेळेला मी पंचायत समिती सदस्य झालो त्यावेळेला आम्ही 95-96 साली एक मोठा उठाव केला होता. त्यामध्ये जुने कार्यकर्ते बरेच होते. मग ते आमचे रघुनाथ उतळे असतील, बन्सी सेठ थोरवे असतील, भगवान नाना नवले असतील, नारायण मते जे हऱ्यानाऱ्या जे म्हणून हे होतं, तर हरिभाऊ शुक्ला असतील, रविशेठ काजळे असतील, अशी सर्व त्यावेळची असणारी मंडळी होती की दाराघाट ज्यांना व्हावा अशा पद्धतीने आम्ही 14 दिवस तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. आणि त्या उपोषणाची परिणिती म्हणून त्यावेळेला माननीय त्यावेळचे असणारे मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब यांनी येऊन 12-12-97 आंबोली या ठिकाणी मोठा प्रोग्राम झाला आणि त्या ठिकाणी नारळ फुटला. त्यावेळेला असा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला होता की बाबा दाराघाट आता होईल आणि या मार्गे मुंबईला जाण्याचा एक जवळचा मार्ग निर्माण होईल. परंतु पुढे काय कुठे मासी शिंकली हे आम्हाला काही कळलं नाही. आणि मग त्यावेळेला तो विषय कोणी परत तो उचललाच नाही, तो आजपर्यंत तसंच प्रलंबित राहिला. परंतु योगायोगाने असं की आमचा चंद्रकांत काजळ्यासारखा एक तरुण युवक आमची भेट झाली आणि चर्चा केली की बाबा असा असा प्रश्न आपल्याला पुन्हा एकदा त्या प्रश्नाच्या संदर्भात आपण काही ना काही करायचं आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजणांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून दाराघाट ही काळाची गरज एवढंसाठी आहे. आज वाहनांची संख्या जर विचार केला तर त्यावेळेला 90s च्या दशकामध्ये आमच्या मावळपट्ट्यामध्ये कुठेतरी 4-2 फक्त जीप असतील. आज जर बघितलं तर आमच्या प्रत्येक गावामध्ये 10-20-25 गाड्या आहेत, म्हणजे जीप आहेत, ट्रेक्स आहेत, टेम्पो आहेत, अशा पद्धतीनं वाहतूक म्हणजे वाहतुकीच हे वाढलं आहे. आणि गतिमान युगामध्ये जात असताना प्रत्येकाला वाटतं की जवळ आपल्याला लवकर कसं पोहोचतंय, लवकर कसं येत आहे. आणि या दृष्टीनं जर मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला 2-3 तासामध्ये मुंबईला पोहोचता येईल असा जर मार्ग असेल तर तो एकमेव दाराघाट आहे. आणि तो दाराघाटाची पार्श्वभूमी जर बघितली तर त्याच्यामुळे इंधन वाचणार आहे, वेळ वाचणार आहे आणि केवळ जुन्नर तालुक्यापुरता मर्यादित हा विषय नाही तर नगर जिल्ह्याचे जे काही पूर्वीचे तालुके आहेत त्या सर्वांना याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही पुन्हा एकदा शासनाकडे ही विनंती करत आहोत की दाराघाट हा काळाची गरज आहे आणि तो शासनाने करावा अशा पद्धतीची विनंती आमच्या सरकारला आहे. डॉक्टर साहेब, मी तुमच्याकडे येतो. दाराघाट व्हावा ही मागणी तमाम जुन्नरकरांची आहे, प्रत्येक सामान्य माणसाची आहे. आज तुमची संघटना बऱ्याच मोठ्या प्रमाणावर याच्यासाठी कार्यरत आहे, रस्त्यावर उतरते. परंतु दाराघाट का व्हावा याचं ठोस कारण तुम्ही सरकारला काय सांगणार आहात? कुठल्या प्रकारचे फायदे दाराघाटातून होणार आहेत? दाराघाट हा विषय असा आहे का, आज मी तिला जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने सर्वसंपन्न तालुका आहे. आज
विचार केला तर महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी, लेण्याद्री, दोन अष्टविनायक आहेत, नाणेघाट बौद्धकालीन लेण्या सर्वात जास्त महाराष्ट्रात आहेत, सॉरी जुन्नर तालुक्यात आहेत. तर ह्या दृष्टीने जर आपण विचार करतोय तर कुठल्या तरी म्हणजे शहराशी कनेक्ट होण्यासाठी जवळचा मार्ग आज जुन्नर तालुक्याला नितांत गरजेचा आहे. आणि सर्वात मोठा पर्याय त्याच्यासाठी दाराघाट हा एकमेव असू शकतो. उद्या दाराघाट हा रस्ता होतोय साधारणपणे 50 ते 55 किलोमीटर अंतर वाचते, म्हणजे जुन्नर टू कल्याण व्हाया दाराघाट हे अंतर हार्डली 70 to 75 किलोमीटर असेल. रन इतका वाचेल का उद्या माझा म्हणजे आमच्या मावळातला शेतकरी त्याच्या शेतात पिकवलेला जो काही माल आहे तो स्वतःच्या गाडीत घेऊन तो डायरेक्ट मुंबईला मार्केटला नेऊ शकतो. आणि जी व्यापारीची लिंक आहे ती मध्ये तुटेल, म्हणजे शेतकरी ते ग्राहक ही योजना जी आज म्हणतं सरकार ती प्रॉपर राबवली जाईल. तिथल्या माल तिथल्या ज्या लोकांना जो भाजीपाला जो लागतो तो आमच्याकडे सर्व पिकतोय, आमच्याकडे तो विकला जात नाही, आमचा विकला जातो तो एका दलालामार्फत विकला जातो, तर तो आम्ही डायरेक्ट देऊन त्या लोकांना देऊ शकतो. अशा मितीने शहरातले लोक आमच्याकडे वळतील, आम्ही त्यांच्याकडे वळू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखे जे काही तरुण आहेत माझ्या मावळातल्या म्हणजे शरकंदगावला जो भाग आहे साधारणपणे उसरांच्या बाजूची जी गावं आहेत आज जर तुम्ही विचार केला जर तुम्ही तिथं जात आहे तर ती गावं जुन्नरपेक्षा 15 ते 20 वर्षांनी मागं आहेत. आज आज तिथला माझा माणूस 200 ते 250 रुपये रोजानी महिना महिनाभर बाहेर असतो, तसं साधारणपणे तो स्वतःच्या घरी पण येत नाही. त्या माणसाला जर दाराघाट झाला तर पर्यटनाच्या दृष्टीने हॉटेलिंगच्या दृष्टीने एकदा खूप मोठा असा उत्पन्नाचा सोर्स तयार होईल. साधारणपणे त्याचं मासिक दरडोई उत्पन्न वाढेल, क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल, क्वालिटी ऑफ लिव्हिंग वाढेल. आणि खूप असे पर्यटन स्थळ आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंबे आत्वी सारखा एक छान असा पॉईंट आहे जुन्नर तालुक्यामध्ये, का आज एक दुसरं माथेरान तयार होईल त्या ठिकाणी, तो एक छान असा प्रकल्प तयार होईल. पुन्हा जर तुम्ही विचार करताय तर माणिकडोह धरणाच्या बॅकवॉटरमध्ये छानसं पर्यटनाचा पॉईंट तयार होऊ शकतो. आणि जर बॅकवॉटर राहतंय तर माझ्या लोकांना प्यायला पाणी मिळेल, हे महत्त्वाचं आहे. आज मितीलाही तळाची वाडी म्हणा, आजनावळे, देवळे, उसरान, घाटघर ह्या गावांना साधारणपणे मे टू जून ह्या महिन्यात पाणी मिळत नाही. साहेब पाऊस इतका धोधो पडतो सगळं पाणी तिथंच असतं, तिथलं पाणी वाद धरणार येतं आणि उन्हाळ्यात त्यांना आम्हाला पाणीच मिळत नाही. आणि आमच्याच पाण्यावर सगळा तालुका समृद्ध आहे पण आम्ही उपाशी भाषा आमची सध्या प्रॉब्लेम आहे. ॲडव्होकेट साहेब, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल. जर आपण भौगोलिकदृष्ट्या दाराघाट हा जर पाहिला तर तो जितका जुन्नर तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यात आहे त्यापेक्षाही जास्त त्याचं क्षेत्रफळ हे ठाणे जिल्ह्यात मोडतं. तर ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या बांधकाम विभागाकडे तुम्ही या संदर्भात काही पाठपुरावे केलेत का, किंवा त्या भागात तुमचा काही पाठपुरावा सुरू आहे का? कसं आहे साहेब, सगळ्यात महत्त्वाचं दाराघाट हा आपल्याकडे फक्त 1.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. बाकीचा उर्वरित जो 15 ते 16 किलोमीटरचा जो एरिया आहे, जो बनणारा एरिया आहे, तो हा ठाणे जिल्ह्यात मोडतो. आता ठाणे जिल्ह्याचे जे आमदार आहेत माननीय, त्यांनी श्री आता 2 वेळा तिथं फॉलोअप घेतला होता आणि त्याच्यावर 2 वेळा निधीही पडला होता. परंतु काय झालं की पुढं जी सरकारची अनास्था म्हणतो आपण, म्हणजे सरकार कुठलंही येऊ पण प्रशासन जे ढिम्म आहे ते ढिम्मच राहण्याचं काम करते. आपल्याकडे मानसिक बदलाची ही खऱ्या अर्थाने गरज आहे. ती कशासाठी आहे की यातून येणारा आउटपुट, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस हे जर जोपर्यंत तुम्ही प्रशासनाला सांगत नाही, त्यातले बारकावे समजून सांगत नाही, तोपर्यंत हे गोष्टी होणारच नाहीत. आज जर त्या डिस्टन्सवर आपण विचार केला की प्रत्येक गाडीचे 40 किलोमीटर वाचल्यानंतर भविष्यात त्याचे किती पैसे, किती करोडो रुपये वाचणार याचा विचार करत नाही. माळशेज घाट असेल, लोणावळा असेल, खंडाळा असेल, याच्यावर आपण करोडो रुपयाचा फक्त संरक्षण जाळी बसवण्यासाठी खर्च करतो. परंतु जर प्रामुख्याने विचार जर केला तर त्या काही शेकडो कोटीमध्ये हा घाट पूर्णत्वास जाईल. तो पूर्णत्वास गेल्यानंतर जर आपल्याकडे ज्या लिगल आस्पेक्ट आहे, आपण म्हणतो की पर्यावरणाच्या दृष्टीने त्याच्या वन विभागाकडून काही आपल्याकडे एनओसी येत नाही, परंतु साहेब मागचे काही वर्ष आपण वेगवेगळे प्रोजेक्ट्स अंमलात येतात, त्या प्रोजेक्ट्सवर प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाचे जे कामं असतात की यातून काय दूषित होणार आहे, काय फायदा होणार आहे जनावरांच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने, या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं तर हा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच आहे दाराघाटाचा प्रकल्प.
ठाणे जिल्ह्याच्या बांधकाम विभागाकडे ज्या वेळेस आमचे काही प्रतिनिधी गेले होते, मान्य चंद्रकांतजी गेले होते, कागुण सळकंदे साहेब गेले होते, तर त्यांनी सांगितले आम्ही की 1,50,00,000 सर्वेक्षणासाठी आमच्याकडे निधी पडलेला आहे, पण कुठल्याही प्रकारची जी संघटना आहे म्हणजे सर्वेक्षण करणारी संस्था आहे ती आमच्याकडे काम करायला तयार नाही, कारण त्याच्यावर येणारा जो खर्च आहे तो हा त्या म्हणजे रक्कम जी ग्रँट केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे दोन वेळा जर तो निधी परत जात असेल तर ते दर शासनही करत नाही आणि इकडून कोणाला करूही देत नाही, अशा प्रकारे काम होत नाही यासाठी शासनाने एक प्रॉपर एजन्सी नेमायला हवी जेणेकरून ते काम पूर्णत्वास जायला हवं. आजही आपल्याकडं म्हणजे मी थोडस यासाठी सांगतोय की आदिवासी भागामध्ये आपला सर्वात जुन्नर तालुक्यातला सर्वात जास्त पश्चिम पट्टा हा भाग आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजाला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी तो सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे दारेघाट किंवा नाणेघाट आहे. नाणेघाट होऊ शकत नाही कारण त्याला नॅचरली आपण तो खोदू शकत नाही, त्याचं कडा असल्यामुळं. आणि दारेघाटाला काय आहे की दारेघाटात कमी खर्चात एक चांगला प्रकारचा मार्ग आपल्यासाठी तयार होईल. आपल्याकडचा युवक जो आहे तो शैक्षणिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी त्याला सर्वात महत्वाचं एज्युकेशन लाईफ जे चांगल्या दर्जाचं हवं असेल तर त्याला आपल्याकडं आजही आपण पुण्याकडं पाहतो. यासाठी पाहतो की पुण्यामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटतं. मुंबईला यासाठी आपण जात नाही की डिस्टन्स आपला मोर दॅन 150 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटर पर्यंत आहे म्हणून आपण त्याकडे पाहत नाही. परंतु जर हा जर मार्ग झाला तर लोकांची कनेक्टिव्हिटी त्याच्याशी वाढेल आणि लोकांचं राहणीमानही उंचावेल, एज्युकेशन प्रॉपर भेटेल. आज आपल्याला जर मावळात जर आपण विचार केला आंबोली सारख्या ठिकाणी जर एखाद्याला सर्पदंश झाला इथं जर आपल्याकडे ती चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल नसेल किंवा ती लस जर मिळाली नाही तर आपल्याला इथून एकतर मंचर किंवा YCM किंवा ससून यासारख्या ठिकाणी मोर दॅन 130 किलोमीटर हे जावं लागतं. त्यातही रोड असे आपले एवढे विचित्र आहेत पावसामुळं याची दुरावस्था, त्यातही PWD लक्ष देत नाही. मग यामुळं होतं काय की त्या माणसाचा जीव वाया जातो. मग जर तिथंच जर मंत्र्या संत्र्याचा पोरगा असेल तर त्यासाठी मग तुम्ही सर्व प्रकारच्या योजना राबवाल. आदरणीय माजी मुख्यमंत्री होते त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशासकीय कार्यालय तुम्ही वेगळे करता, रेल्वे मार्ग ट्रॅक तयार करता, विमानतळ बनवता. मग ही आमचा समाज याच्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहिले जात? आदिवासी समाजावर सर्वात जास्त निधी पडत असेल तर त्या निधीतला मी म्हणतो यावर्षी एखादा वाटा किंवा वेगळं म्हणून एक सेंट्रल पर्पज जर तुम्ही त्यात वेगळा निधी दिला तर त्या 400-500 कोटीमध्ये तुमचा तो दारेघाट होऊन जाईल. मुळात काय आहे, अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे की खेड्यांना जोडा. जी खेड्यांना जोडायची जी आपली म्हणजे कन्सेप्ट आहे ती फार महत्वाची आहे. दळणवळण जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या योजना या ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार नाही असं माझं ठाम मत आहे. त्यासाठी दारेघाट अत्यावश्यक आहे. आम्ही कागदोपत्री सर्व प्रकारचे आता त्यांना निवेदन वगैरे देणार आहोत. सर्वजण आम्ही टीम वर्क करत आहोत, यातून पाहूया आपल्याला कितपत यश आहे. साधारणतः 113 वर्षापासून दारेघाटाचा पाठपुरावा केला जातोय. मग दारेघाट खऱ्या अर्थानं सरकारी अनस्थेला बळी पडतोय असं तुम्हाला वाटतं का? हो साहजिकच ना सर. काय असतं, एखादी गोष्ट किती वेळा तुम्हाला सांगायची. आता 113 म्हणजे लास्ट 5 decades, 20 वर्षाची एक पिढी या गृहितकाने जर गेलो आपण तर 5 पिढ्या ह्या आपल्या निघून गेल्या. म्हणजे 5 पिढ्यांचं जे मूल्यमापन जर केलं तर त्याचा लॉस कोणाचा आहे? तो आमचाच आहे ना, यांचा थोडी आहे. पूर्वेचा पश्चिम पूर्वेचा भाग हा वेगवेगळ्या दळणवळणासाठी चांगला झालाय, हायवे जोडले गेले, MIDC आल्यात, परंतु आपल्याला रोजगार उपलब्ध काय झाले? जर हे रोजगार उपलब्ध झाले नाही तर हे सरकारी अनस्थेमुळे झालेले नाही. आजही आमच्याकडे जर तुम्ही आता 10 वर्षापूर्वीपर्यंत जर पाहिलं तर एवढे रोड खराब होते, आता थोड्याफार प्रमाणात काहीतरी दुरुस्ती होते, ती चांगली स्वागतार्ह बाब आहे. परंतु जर कधी एखाद्या ST महामंडळात जर आपण इथून डायरेक्ट आजनवळ्याला गेलो तर साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त महिनाभर त्या व्यक्तीने किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने त्या बसमध्ये प्रवास करावा, त्याचा 1 महिन्यानंतर त्याला त्याचं पाठीचं करण्याचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणजेच विचार करा, आठवड्यातून 1 दिवस आमचा माणूस इकडे यायला लागतो, त्याला बाजारहाट करून तिथपर्यंत जावं लागतं. ही गोष्ट कशामुळे होती? सरकारी अनस्था. जर ही कामं त्यांनी वेळेत केली, महत्वाचं काय, हा प्रोजेक्ट किती फायदेशीर आहे हे कुणाला सांगायला हवं? तर हे सांगायला हवं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचं जे प्रशासन असेल, रस्ते विकास महामंडळ असेल किंवा जे आपले रस्ते मंत्री असतील, यांना सांगायला हवं की यातून येणारा आउटपुट काय आहे, लोकांचे कसे. आज तुम्ही विचार करा, माळशेज घाटाकडे जाण्यासाठी इथून 19 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर घाट आहे आपल्याला फक्त जाण्यासाठी. इकडून चाकण मार्गे जायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी 1 ते 2 तासाची ट्रॅफिक लागते. यासाठी आपण एकीकडे इंधन वाचवण्याचा पर्याय पाहतो परंतु आपले इंधन इकडे वाया जाते,
दुसरीकडे पाहतो माणसाचा वेळ वाचला पाहिजे, वेळही प्रत्येकाचा वाया जातो, हजारो लोक त्या ट्रॅफिक जाम मध्ये आणि धोक्यामध्ये आहेत. माळशेज घाट जर पडला तर साहेब किती लोकांचे जीव गेलेले. मग त्यासाठी त्याऐवजी आपल्याकडे सुलभ मार्ग जर तयार होत असेल तर तो मार्ग शासकीय यंत्रणेने राबवायला हवा असं मला वाटतं. बाळासाहेब पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असेल. जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, हे नेहमीच म्हणतात की आम्ही दाराघाटासाठी कायम प्रयत्नशील होतो, कायम प्रयत्नशील आहोत. नुकतंच आयव्हन न्यूजशी बोलताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की दाराघाटाचा मुद्दा जवळजवळ निपटण्यापर्यंत आलेला आहे, परंतु वन खात्याकडनं काही परवानगी यायच्या बाकी आहे, कुठल्या काही जमिनी अशा आहेत की ज्याच्यावर त्यांना अधिग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर दाराघाटाचा मुद्दा जवळजवळ सुटलेलाच आहे. याविषयी तुमचं काय मत आहे, तुम्ही काय सांगाल? मी समाजकारणात आणि राजकारणात आल्यापासून मी काही जो जनतेच्या माध्यमातून माझ्यापर्यंत ज्या काही पावत्या ह्या वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं प्राप्त झालेल्या आहेत, राज्य शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये गेले अनेक वर्ष या छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या तालुक्यामध्ये जन्म झालाय तो जुन्नर तालुका, आणि जुन्नर तालुक्यातील राजकारणामधली मंडळी मग ती कुठल्याही पक्षाची असो, वेगवेगळ्या पक्षाची या राज्य शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये सरकार निर्माण झाली, त्या ठिकाणी त्यांचं शासन व्यवस्था निर्माण झाली, आज तागायत कुणीही फक्त केवळ राजकारणाची आणि मताची पेटी आपल्या पदरामध्ये कशी पडेल आणि राजकारणाची त्या मताच्या पेटीवरती आपली पदरात पाडून आपण कसं पुढं राजकारण करू, त्या माध्यमातून आपण कशी निवडणूक जिंकू, हा एकमेव पर्याय फक्त ह्या राजकीय लोकांचा आतापर्यंत झालेला आहे. आणि सातत्याने सर्वसामान्य जनतेची अपेक्षा तीच आहे. आज आमचा सहकारी मित्र चंद्रकांत काजळे यांनी निर्णय घेतला, या ठिकाणी साहेब आम्ही बसलेली जी मंडळी ही वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या संघटनेमध्ये, मी एक नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष म्हणून ट्रायबलच्या ज्या काही आमच्या 45 मुख्य जमाती आणि 158 उपजमाती आहेत त्यामध्ये मी काम करतोय, नेतृत्व करतोय. आणि हा प्रश्न जो आहे चंद्रकांतनी जो मांडला, या सगळ्या लोकांची कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांची मतं जाणून घेतली की हा प्रश्न आपण राज्य शासनापर्यंत केंद्र शासनापर्यंत हा मांडला पाहिजे. तर गेले अनेक वर्ष काही लोक तर नुसते नारळ फोडून या तालुक्यामध्ये आमदार झाले, अजूनही काही लोक नारळ फोडून कोणी खासदार व्हायण्याचा प्रयत्न करत असेल, या सगळ्याला आम्हाला फाटा देण्याचा आमचा हा खऱ्या अर्थानं हा प्रयत्न आहे. आम्ही मागच्या कार्यकाळामध्ये 97 काहीतरी 1997 त्यावेळेस नारळ फुटले, त्यावेळेस तालुक्याचे आमदार ते झाले, म्हणून फक्त हा नारळ फोडायचा जर कार्यक्रम असेल आणि या जनतेची जर दिशाभूल करण्याचा जर कोण करत असेल तर याला विरोध करण्यासाठी ही आमची जी काही आम्ही समिती नियुक्त केलेली आहे किंवा आम्ही जे काम करतोय ते कार्य आम्हाला ह्या माध्यमातून आमचा खऱ्या अर्थानं सगळ्यांचा ठराव झालेला आहे की निश्चितपणे दाराघाट की या ठिकाणचा जो असणारा डिस्टन्स म्हणजे मुंबई आणि जुन्नर किंवा हा परिसर नगर नाशिक या पुणे शहर या ठिकाणी जाण्याचा जो डिस्टन्स आहे, आपण पाहतोय माळशेज घाटामधली जी परिस्थिती आहे अत्यंत पावसाळ्यामध्ये दरडी कोसळणे, त्या ठिकाणी ऍक्सिडेंटचे प्रकार होणे अत्यंत दुःख म्हणजे दुःखद घटना होतात. कितीतरी वेळा त्या ठिकाणी एसटी बसेस खाली गेलेले आहेत, काही जीप गेलेले आहेत, काही त्याच्यामध्ये दरड कोसळून काही मृत्यूहानी झालेले, याची जबाबदारी कोण घेणार? आणि म्हणून अशा प्रकारे जर हा प्रकार होत असेल तर हा जर घाट फोडला तर या ठिकाणी आपण पाहतोय साहेब आज ग्रामीण भागातली जनता अत्यंत म्हणजे त्या ठिकाणी रोज म्हणजे आमच्या जमिनी त्या प्रकल्पग्रस्त आम्हीच आमचीच ह्या भागातली जनता झाली, जमिनी पाण्यामध्ये गेल्या, अक्षरशः जमिनी पाण्यात गेल्यानंतर कुठंतरी एक एक दोन दोन आरे त्या ठिकाणी राहिले, परंतु आज ते पाणी जे आहे पावसाचं त्या प्रकल्पातलं किंवा माणिकडो असेल किंवा वेगवेगळे जे काही प्रकल्प आहे धरण झालेले आहेत हे पूर्ण ग्रामीण आणि पश्चिम पट्ट्यामध्ये झालेले आहेत. हा घाटाचा प्रश्न कुठला आहे? त्याच भागातला आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांना काहीतरी रोजगाराची व्यवस्था निर्माण होईल. आज पाहतोय कुठेतरी फक्त पावसाळ्यात पाणी आल्यानंतर काय तर भात नाचणी वरे अशा प्रकारची फक्त पिकं होतात, त्यानंतर पूर्ण लोकांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होत नाही. आणि म्हणून रोजगार निर्माण करण्यासाठी आज ह्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणे MIDC या ठिकाणी MIDC होऊ शकत नाही, वेगवेगळी कारणं सांगतात. मग हे राज्य शासनामध्ये जे काही आपले लोक नेतृत्व करतात, केंद्र शासनामध्ये जे लोक नेतृत्व करतात,
यांची जबाबदारीने या जनतेच्या विकास करणे संदर्भामध्ये आज खेड्यापाड्यामध्ये लोक पाहताय बागायतदारांच्या शेतामध्ये आमच्या तरुण मुली आमच्या आई वडील आमचे नातेवाईक किंवा आमची ही जनता ही सगळी त्या ठिकाणी जात असताना अत्यंत वाईट काय काय गोष्टी झालेल्या आहेत. तरुण मुलीवरती अन्याय अत्याचार होतात याला हे सरकार जबाबदारी घेणार आहे का? आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही वाईट दुर्घटना सातत्याने घडतात या घटना न घडण्यासाठी जर खऱ्या अर्थानं हा दाऱ्याघाटाचा प्रश्न जर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून हा सोडवला तर स्थानिक ठिकाणी जे लोक आहेत त्या भागामध्ये राहणारे त्यांना काहीतरी रोजीरोटीचा व्यवसाय करता येईल, त्या ठिकाणी त्यांना हाताला छोटं मोठं काम मिळेल आणि त्या ठिकाणची जनता अत्यंत सुखद असं जीवन जगतील. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे आतापर्यंत जी काही अडी अडचणी आलेल्या आहेत ही राजकीय उदासीनता आहे, प्रशासनाची उदासीनता आहे. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा ना त्या ठिकाणी सर्वे करा, त्या ठिकाणी कशा प्रकारे उद्या वन विभागाचा प्रश्न असेल वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगा. सगळे अधिकार कोणाकडे आहेत? राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आहेत ना. आणि मग जनतेने तुम्हाला निवडून कशासाठी दिले? फक्त यायचं गप्पा करायच्या भाषण करायची हा प्रश्न मार्गी लावला तो मार्गी लावला अजिबात कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आजतागत निर्णय झालेला नाही. आणि म्हणून सगळे आम्ही ही जी मंडळी आहेत ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे आहेत, वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे आहेत आणि वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी ते नेतृत्व करत असताना हा प्रश्न ह्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून आहे. मग जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून असताना राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने या बाबतीमध्ये प्रामुख्याने विचार केला पाहिजे. या राज्याचे मंत्री आहेत, सरकार कोणाचं यापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा हा प्रश्न तात्काळ मांडावा आणि हा प्रश्न दाऱ्याघाट झाला पाहिजे. अशा प्रकारे या जनतेच्या अत्यंत तीव्र भावना आहेत आणि उद्याच्या कार्यकाळामध्ये त्याच्याही पुढे जाऊन सांगतो यदा कदाचित हा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्हाला लाखोंच्या संख्येने आम्हाला राज्य शासनापर्यंत आणि विधान भवनावरती आम्हाला मोर्चा आंदोलण्यासारखी सुद्धा आम्हाला भूमिका त्या ठिकाणी घेण्याची आम्हाला वेळ येणार आहे. पुढचा प्रश्न मला तुमच्यासाठी असणार आहे खासदार साहेब. जरी आता वाळसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही विविध पक्षाचे आहोत आणि एकत्र येऊन दाऱ्याघाटासाठी सगळेजण लढतो आहोत असं म्हटलं जात आहे तरी कुठेतरी काही वेगळ्या संघटना असतील किंवा राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगते की दाऱ्याघाट युवा संघटनेला एखाद्या विशिष्ट पक्षाचा पाठिंबा आहे किंवा ते पाठबळ देतात, काय सांगा? प्रथमतः अभिवादन करू इच्छितो आणि श्रद्धांजली वाहू इच्छितो हरिभाऊ शुक्ल आणि नारायण मते ह्या आता या संदर्भात ते क्रांतिकारक म्हणावं लागते. आपल्याला आपल्याला बाकी इंग्रजांनी आपल्याला शासन केलं, अत्याचार केले किंवा आपण पारतंत्र्यात होतो, त्या पारतंत्र्याच्या काळात जे क्रांतिकारक घडले आणि मी असं म्हणेन नंतर आपल्याला आपला देश स्वतंत्र झाला, आपण स्वतंत्र प्रणाली चालू झाल्या, लोकशाही पत्र आपण लोकशाही प्रजापण केलं, पण खरं म्हणता येईल म्हणजे तो झाला पाच भूतकाळ. पण ह्याच्यानंतरचा जो काळ होता हा जो घाट आहे दाऱ्याघाट, ह्या दाऱ्याघाटासाठी क्रांती झाली. हरिभाऊ शुक्ल नारायण मते यांनी इतका संघर्ष केला, रक्ताचं पाणी केलं आणि त्यांनी हा संघर्ष पुढेपर्यंत नेऊन टाकला. ह्यांचे 1983 साली हरिभाऊ शुक्ल नारायण मते गेले, हरिभाऊ शुक्ल त्यानंतरही होते. 95-96 यांनी उद्घाटन केली, 95-96 उद्घाटन झाल्यानंतर 97 ते कुठेतरी उद्घाटन झालं. 95-96 ज्या वेळेस उठाव झाली, उपोषण झालं, पाठपुराव करायला झाला, वेळोवेळी मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले, त्या संदर्भातले जो कोण मंत्री असेल त्या संदर्भातले कोणी शासकीय अधिकारी कलेक्टर असतील प्रांत असतील या सगळ्यांना निवेदन देण्यात आली, आश्वासनं देऊन शेवटी तो 97 विषय मार्गाला लागला. आणि तदनंतर 97 उद्घाटन झालं, 97 उद्घाटन झाल्यानंतर तो काळ संपला की आता उद्घाटन झाल्यामुळे लोकांना असं वाटलं की आता गाठवणार. आता 97 ज्यावेळेस उद्घाटन झालं त्यावेळेस ती गर्दी होती ना, उद्घाटनाला जी गर्दी होती ना कमीत कमी 1,00,000 लोक त्या गर्दीला उपस्थित होते, त्या उद्घाटनाला उपस्थित होते. मग विचार करा त्यावेळेस 1,00,000 लोक उपस्थित होते. आजचा प्रश्न आज विचार केला आपण त्यावेळेस जर 1,00,000 लोक उपस्थित होते तर हा विषय किती गंभीर असेल. माझा म्हणायचा उद्देश एवढाच आहे की जी मी म्हणलं ना की पारतंत्र्यात आपण पारतंत्र्यात असताना कितीतरी क्रांतिकारक घडले, आक्रमक घडले, गांधीजीच्या मार्गाने आक्रमक झाले, हे सगळं घडलं. मग हे जे दोन क्रांतिकारक घडले ह्यांना मी पहिलं अभिवादन आणि हे देतो. त्यानंतर तुम्ही जर म्हणता की समजा
याच्यात कोण राजकीय पक्ष, राजकीय पक्ष हा प्रकारच नाही ठेवला. आता आम्ही चार पाच जण आहोत ना, याच्यात आता त्या पक्षाचा कोणाचाच विषय नाही. ठीक आहे, ज्याच्या त्या पक्षाचे त्याच्या ते कार्यकारी आहेत, मी कोणत्या पक्षाचा असेल किंवा हे कोणत्या पक्षाचे असतील ते कोणतात, यात एकही माणूस असा नाही की एका पक्षातला आहे. आम्ही युनिटी काय केली, आम्ही अगोदर ह्याच्यात आम्ही मी एकटाच नाही तर सगळे आम्ही तरुण मिळून काय केलं, आम्ही ह्याविषयी जवळजवळ 3-4.5 वर्ष झाले अभ्यास करतोय. आता मला हा माहिती आहे की मी काय म्हणतो तुम्हाला, हा क्रांती ही एक क्रांती आहे, दारागड ही क्रांती. तर ह्या क्रांतीला जर आपल्याला वाचा पडायची असेल आणि हा विषय पूर्ण करायचा असेल राजकारण न करता, तर ह्याचा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. आम्ही याचे डॉक्युमेंट्स, शासकीय डॉक्युमेंट्स असतील, जुने पेपरची कात्रणं असतील, हे सगळा संच एकत्र केला. जवळजवळ आमच्याकडं आता मी इथं आणला नाही पण बाहेर आम्ही 5-6 फायलीच्या संदर्भात आम्ही मोठ्या मोठ्या तयार करून ठेवल्या आणि ह्याची माहिती घेतली, काय झालं, कशासाठी झालं, सगळा अभ्यास केला. आणि तदनंतर आम्ही असं ठरवले की सगळे आमचे तालुक्यातली जेवढी योगकारणी असेल, कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता असो, फक्त आम्ही काय केलं, राजकारण नको, केवळ राजकारण नको. आमदार शरददा असतील, खासदार आडराव पाटील असतील, आपले पालक आमदार मैजादा लांडगे असतील, गिरीजी बापडे असतील, हे कुठल्याच पक्षाचा नेता आम्ही घ्यायचा नाही. आम्ही अधूर अशी मिटिंगमध्ये ठरवलं की आम्ही कुठल्याच पक्षाचा नेता घ्यायचा नाही. आज सगळ्यात जर समजा मी ठरवलं असतं की बाबा याही सगळ्यांना जर कोणत्या पक्षाची असती तर त्या पक्षासाठी कोणीतरी नेता पाहिजे ना आमच्या मागं. आमच्या मागं आता कोणी नेता आहे, कुणाचं नाव घेतोय का, नाही घेत. का घेत नाही, काय आम्हाला जी हा जो तुम्हाला सांगतो, आज सगळ्यात कुणी आश्वासन दिली, मंत्र्यांनी दिली, आमदारांनी दिली, ते नारळ फोडून आमदार झालेत, घाटाचा नारळ फोडून आमदार झालेत बरेच जण. मी कुणाचं नाव घेणार नाही, कारण परत मग म्हणायचं की मी त्या आमदाराचं नाव घेतलं मग मी ह्या पक्षाचा, त्याच्यामुळे मी कुणाच्या आमदाराचं नाव घेणार नाही. पण जवळजवळ म्हणजे माझा अभ्यास सांगतो किंवा आमच्या सगळ्या तरुणांचा अभ्यास सांगतो, कमीत कमी 5-6 वेळा नारळ फोडून आमदार झाले. काय झाले, नारळ फोडून आमदार झाले. मला आमची तीच हे आठ आहे की नारळ तर फोडायचंच नाही, नारळ फोडून परत आश्वासन नको. म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो, आम्ही सगळे तरुण सगळे एकत्र आलो, पण आम्ही कुणालाही राजकारणाला मध्ये घेतलं नाही. आमची जी दारावी असे नाही, जी आम्ही संघटन तयार केले, या सगळ्यात आम्ही सर्व पक्षीय लोक घेतले आहेत. आम्ही सगळ्या पक्षातले कार्यकर्ते, म्हणजे समजा एखादा आमदार असेल किंवा एखादा युवा नेता असेल, त्याच्या थ्रू जो काम करतो त्याला भेटू, त्याला सांगू बाबा तू तुझ्या नेत्याला बाजूला ठेव आणि तू आमच्या बरोबर ये, या सगळं आम्ही संघटन केले. म्हणून जो आता जो संघर्ष दिसतो आहे, आम्ही सकाळी एका आमदाराला निवेदन द्यायला गेलो होतो, कमीत कमी 350-400 लोक तिथं होतो, 350-400 लोक जास्त लोक होतो. आम्ही तिथं आम्ही जाऊन निवेदन दिलं. आम्ही इथून रात्री 10 वाजता प्लॅनिंग केलं. किती वाजता प्लॅनिंग केलं, 10 वाजता प्लॅनिंग केलं. 10 वाजता प्लॅनिंग केल्यानंतर तुम्ही विचार करा की लोक कुठं असतात, कोणाला किती फोन करायला लागतो. आम्ही फक्त 10-12 फोन फिरवलेत, आम्ही फक्त 10-12 गावात फोन केलेले. सकाळी तर गाड्या हजर होत्या 7 वाजता, आम्हाला यायला उशीर झाला कारण आमची गाडी पंक्चर झाली होती. ते 7 वाजता लोक जर 350 जमा होत असतील एका फोन, जे 6-7 फोनवरून जर आम्ही जर 2 दिवस नियोजन केलं तर लाखो लोक उतरतील. विचार करा, मग हा संच घेऊन आम्ही एका आमदाराकडं सकाळी गेलो. तरी आम्ही कोणत्याही, मी तुम्हाला म्हणलं ना, आम्हाला आमच्या याच्यात कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही, आम्हाला सगळ्या पक्षांचा पाठिंबा पाहिजे एवढं आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, सगळ्या पक्षाचा. आज सगळ्यात काय होतंय, पक्षांनी आश्वासन दिलेत, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. तुम्ही बघा, हा विषय 1905 पासून चालू आहे. 1905 पासून इंग्रजांनी हे गॅजेटमध्ये याची नोंद केलेली आहे. जुन्नर गॅजेट जे आहे त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे, हा दारागड व्हावा याच्यासाठी नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर 1960 ला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, मी हरिश्चंद्र स्वप्नात वचन देणारा हरिश्चंद्र राजाच्या कुळात जन्मलेला आहे, मी तुम्हाला वचन देतो की मी हा घाट पूर्वधस नाही आणि पूर्णकडे, हे यशवंतराव चव्हाणाचं. त्यानंतर आंतुले असतील, आंतुल्यांनी शब्द दिला 1982-83 आंतुले म्हणले की मी हा घाट पूर्ण करीन आणि त्यांनी ते त्याला मान्यताही दिली होती. पण तदनंतर त्यांचे ते कार्यकाळ त्यावेळेस आणि काहीतरी हे झाली. 82 ला हा विषय परत ड्रॉप झाला, 82 ला ते सत्तर झालं, 83 ला परत दुसरे मुख्यमंत्री झाले भोसले साहेब. भोसले साहेबांनी परत ह्या फाईल्स हातात घेतल्या, त्यांनी परत सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळात चालू आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न, मी कुणावर नाव ठेवणार नाही, कुणाला काही सांगणार नाही, पण सगळ्यांनी त्यांनी प्रयत्न केला. मग हे सगळं चालत असताना, हे सगळं होत असताना परत 95 शहर, मी मागाशीच म्हणलो की 95 शहरला काळोदादांच्या नेतृत्वाखाली, काळोदादा अध्यक्ष होते, काळोदादा असतील, रवी काजळे असतील, परत रघुनाथजी उतळे, कारण दुर्दैवाने त्यांना रघुनाथ उतरांना दुर्दैवांनी हार्ट अटॅक आला, ते नेक्स्ट मॅच नेरोला ऍडमिट आहेत. आम्ही सगळे त्यांना भेटून आलो आणि म्हणलो बा तुमचं कार्य आम्ही पूर्ण चालू ठेवू, तुम्ही व्यवस्थित व्हा, तुम्ही आमच्यासोबत आहात, काही प्रॉब्लेम नाही.
हे सगळे आम्ही भावना व्यक्त करून त्यांना भेटून आज इकडे आलो. आणि त्यानंतर 1997 ह्या दाराघाटाचं उद्घाटन झालं. तो इतिहासात नोंद करावा, इतिहासात भव्य दिवस सोहळा होता आमच्यासाठी. आमच्या आता आम्ही लहान होतो, आम्हाला काही कळत नव्हतं, पण आज आम्ही बघतोय, आम्ही विचार करतोय. तो जर विचार केला, तो जो सांगणं आम्ही जर अभ्यास केला सगळ्याचा, तर आज तुम्ही जरी अभ्यास केला तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याचं राहणार नाही. कारण दाराघाट हा एकट्या जुन्नर तालुक्याचा विषय नाही, जुन्नर तालुका, मुरमाड तालुका, आंबेगाव तालुका, खेड तालुका, ह्या सगळ्यांना फायदेशीर आहे. तो शिरूरला सुद्धा, नगरला सुद्धा हा रोड जवळचाच आहे. 1995 जसं उद्घाटन झालं म्हटलं, 1997 परत तो विषय रेंगाळत गेला. ह्या मधल्या काळात एकही क्रांतिकारक, म्हणजे सगळे थकले होते, कारण एवढी उद्घाटन झाली, एवढे मोर्चे झाले, सगळं होऊन झालं, कितीतरी मुख्यमंत्री शब्द दिले, कितीतरी 5 वेळा उद्घाटन झाली. ते 5वा सर्वे, आता माझ्याकडे 4 सर्वेच्या डिटेल्स आहेत, पण हा ऍक्च्युली 5वा सर्वे, एक सर्वेचा माझ्याकडे डिटेल्स नाही आहेत. तर मग हा 5वा सर्वे, आता हा 1,49 कोटी रुपये, म्हणजे 1,49,00,000 रुपये ठाणे जिल्ह्याला निधी आलेला आहे. तो 2 रिटर्न गेला होता, तो परत आला, आता परत त्याच्यावर कारवाई चालू आहे. बाकी याच्या संदर्भात दुसरी काही कारवाई नाही, फक्त निधी आलेला आहे, सर्वेसाठी प्रपोजल पडलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर भेटलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरने ते काम हातात घेतलेलं, त्याला परचेस ऑर्डर निघालेले आहेत. परचेस ऑर्डर निघाल्यानंतर पुरत आता त्याच्यात एकदा जेव्हा शासन त्याला फास्ट काम करायला सांगतो तेव्हा तो हे करेल. आणि मग नंतर तुम्ही म्हणलात की समजा याला राजकीय वळण वगैरे, तर त्यानंतर आम्ही हा विचार केला, आम्ही सगळेजण एकत्र आलो. आता हा 2018 साल आहे, ह्या 2018 साली आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि हा निर्णय घेतला की आपण हे काम कोणत्या प्रश्न, जोपर्यंत जनतेतून हा प्रश्न घेत नाही. पहिले काळ कसं होत होतं, मंत्री म्हणायचा, आमदार म्हणायचा, जनता याला होती का तयार, जनता फक्त म्हणजे होणार आहे आणि ह्याने शब्द दिला, हा चला मतदान करायला झालं. पण आता आम्ही काय ठरवलो की जनतेला जागृत करा. आम्ही जनतेला जागृत केलं आणि जनता आता जागृत झालेली आहे. तुम्हाला सांगतो, जनतेने जर ठरवलं आज उद्या जर आज ठरवलं की उद्या आपल्याला इकडे जायचं, मुंबईला जायचं, विधानभवनात जायचं, दिल्ली जायचं, तरी तुम्हाला सांगतो कमीत कमी 50 ते 70 हजार, 60 ते 70 हजार लोक मंत्रालयात जातील, एवढी आत्मेली. आता आम्ही ज्यावेळेस हा विषय घेत होतो 3-3.5 वर्षापासून, जेव्हा लोकांना सांगत होतो की बाबा आपल्याला आघात करायचा आहे, आपल्याला हे विषय, आम्हाला लोक वेड्यात काढत होती. म्हणजे अरे तू कोण ठकूजी आले, तुम्ही कोण ठकूजी आले, इथं मंत्र्यांनी उद्घाटन केली, मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केली, प्रांतांनी आश्वासन दिले, हे सगळं होत असताना तुम्ही कोण आले, तुम्ही काय करणार. अलक्ष म्हणजे आम्हाला कोणत्या पक्षाचा पाठिंबा नाही. आम्ही जर सांगितलं, आम्हाला पक्षाचा, आम्ही जर सांगितलं आम्ही ह्या पक्षात आहे, आम्ही ह्या पक्षातून करू, आम्ही त्याला सांगितलं आपण जनआंदोलन, आपण सगळ्यांना जागृत करू, आपण सगळं एकत्र येऊ, मग हा कुठेतरी विषय मार्गाला लागेल. नक्कीच तुम्ही सर्व लोकांना सोबत घेऊन चाललेला आहात, कुठल्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा नाही असं तुम्ही म्हणता. शेतकरी साहेब, एक प्रश्न मला तुम्हाला अजून असा विचारायचा आहे की यशवंतराव, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी हरिश्चंद्राची वचनाचं उदाहरण देत दाराघाटाचं वचन दिलं होतं, परंतु ते वचन काही पूर्ण झालं नाही. 1997 साली ज्यावेळी मनोहर जोशींच्या कालखंडामध्ये नारळ देखील फुटला गेला होता, त्यानंतर परत शिवसेनेची सत्ता जुन्नर तालुक्यावर आली, 10 वर्ष आमदार होते, त्याच्यानंतर परत अनेक वेळा हा मुद्दा उठवला गेला, परंतु हा मुद्दा नेमकी निवडणूक आल्याच्या नंतर किंवा निवडणूक ज्यावेळी जवळपास असते तेव्हाच उठवला जातो. निवडणूक होते, त्याच्यावर कोणीतरी निवडून येतं किंवा हा विषय चकळला जातो आणि परत एकदा हे सगळं शांत होतं. त्याचप्रकारे आता परत 2019 निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे, मग हा मुद्दा तसाच काही स्टँड आहे का, काय सांगाल? नाही, तसं स्टंट म्हणण्यापेक्षा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आता कोणी काय अर्थ लावायचा जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कदाचित तसंही म्हणू शकतात की बाबा 19 निवडणूक होणार आहेत म्हणून त्या. आमचं म्हणणं आहे की आता आम्ही आश्वासनावर थांबायला बिलकुल तयार नाही. आम्ही जी सर्व मंडळी याच्यामध्ये उतरलेलो आहोत, तर आम्हाला आश्वासन नको, कोणी येऊन नारळ फोडावं हे तर अजिबात नको. कोणी नारळ फोडायचा जर प्रयत्न केला तर आम्ही ते उधळून लावू, ही आमची भूमिका आहे. कारण असं आहे की आम्ही आज छत्रपतींना, उद्या आपण सर्वजण मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. छत्रपती हे रयतेचे राजे होते, जनतेचे राजे होते, त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर होणार. ही जी डोक्यावर आम्ही टोपी घातलेली आहे आज, ही स्वप्न दाराघाटाचं आत्तापर्यंत हे स्वप्नच राहिलेले, आणि ते पूर्ण करण्यासाठी काल आम्ही जेव्हा आम्ही गावागाव फिरत होतो तेव्हा प्रचार करताना आमच्या काही सहकारी मित्रांना आम्ही टोप्या वाटप केल्या की बाबा येताना आपण टोप्या घालून सभेला जायचं. हे एवढ्यासाठी की याचं लक्ष वेधलं जाऊन असं मुख्यमंत्री महोदयांचं किंवा येणाऱ्या मंत्र्यांचं आणि त्या माध्यमातून आम्ही. परंतु त्याच्यात असं झालं की काही लोकांनी त्याच्यावर शंका घेतली की बाबा मग हे जर तुम्ही घालताय तर त्याचा एक अर्थने असा की बाबा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये निषेध नोंदवताय असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी की बाबा मग टोपी काही घालायची नाही.
म्हणून उद्या आम्ही काही टोपी घालणार नाही. कदाचित आमचे काही मित्रमंडळी आता ज्यांना माहिती नाही ते आमचे खेडेगावात आहे आणि घालून तर त्याला आमचा नाही लाज राहील. परंतु त्याचा असं कोणी गैरअर्थ मानण्याचं काही कारण नाही. आणि या माध्यमातून आमची जी भूमिका आहे की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जर शेवटी राज्याचे प्रमुख कोण मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री जर आपल्या भूमीमध्ये येत आहेत छत्रपतीच्या तालुक्यात त्यांना आम्ही जर ते काही निवेदन देऊ त्यांनी त्याचा विचार करावा किंवा या निवेदनाचा विचार करून त्यांनी काही ना काही येणाऱ्या बजेटमध्ये चार पैसे त्याच्यामध्ये तरतूद करावी. काही कोट दोन कोट रुपये त्यांनी जर तरतूद केली आणि त्या पद्धतीनं पुढे प्रशासकीय त्याची जर कार्यवाही झाली तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता होऊन जर त्याचं टेंडर प्रक्रिया झाली तर भविष्यकाळामध्ये तो दारेघाट नक्कीच मार्गी लागेल. आणि म्हणून आजच्या भूमिकेला आम्ही असं कोण राजकीय कशा पद्धतीनं कोण आमच्याकडे बघील आता त्याला नाही इलाज आहे किंवा इथं कदाचित ही सगळी तरुण पोरं आहेत म्हणजे हे यांना भविष्यामध्ये कोणाला तरी मारुती शेटला खासदार केला उभं राहायचं असेल चंद्रकांत आमदार केला राहायचं असेल काळू शेळकेंद्याला अजून काही करायचं असेल आमच्या चव्हाणांना काहीतरी वेगळं करायचं डॉक्टरना हे प्रत्येक जणाची भूमिका ही वेगळी राहील. कारण कोणी कसं बघावं त्याला काय हे नाही लोकशाहीमध्ये. परंतु आमचं सगळ्यांचं एकमत मात्र आहे की दारेघाट हा झाला पाहिजे. चव्हाण साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे असतील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी वाढेराव पाटील असतील किंवा तमाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्याकडे तुमची कुठल्या प्रकारची मागणी असणार आहे? मुळात आपल्या किल्ले शिवनेरीचे शिलेदार मान्य श्री शरददादा सोनवणे तसेच खासदार साहेब शिवाजीदादा आढळराव पाटील दोघांची कामं खूप चांगली आहेत. आम्हालाही अभिमान आहे चांगली कामं करतायत. परंतु या दोघांच्याच कालखंडात आम्हाला दारेघाट झाल्याचं पाहायचं आहे. या दोघांनी आता मनावर घ्यावं, दादांनी यात इनिशिएटिव्ह घ्यावा, आमदार साहेबांनी इनिशिएटिव्ह घ्यावा, खासदार साहेबांनी इनिशिएटिव्ह घ्यावा आणि वेगवेगळ्या म्हणजे ज्या प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांचा पाठपुरावा करून त्या दोन्ही दादांनी त्यांचं दादत्व हे आम्हाला सिद्ध करून दाखवावं एवढीच आमच्या सर्वसामान्यांकडून माफक अपेक्षा आहे आणि तेवढी त्यांनी पूर्ण करावी जेणेकरून आमचा पश्चिम विभाग आदिवासी समाज हा नेहमीच त्यांच्या सोबत राहील एवढी आमची त्यांनी जर स्वप्न पूर्ण केलं तर आयुष्यभरासाठी आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. दारेघाटाचं स्वप्न हे प्रचंड मोठं स्वप्न आहे. 113 वर्षापासून हे स्वप्न पाहिलं जात आहे परंतु ते आज काही सत्यात उतरताना दिसत नाहीये. उद्या 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव शिवनेरीवर फार मोठ्या थाटात साजरा होत आहे. इथे पूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येत आहेत. त्यांच्याकडे उद्या निवेदन दिलं जाणार आहे. नक्की दारेघाटावर त्यांचं लक्ष केंद्रित होईल का, इकडे लक्ष त्यांचं येईल का, दारेघाटाचा प्रश्न सुटेल का, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारेघाट फुटेल का, हा प्रश्न आता जाता जाता या मुलाखती अंती आम्ही तुमच्यापर्यंत सोडून जातोय. अधिक माहितीसाठी पाहत राहा आयव्हन न्यूज. बातमी अचूक, विश्लेषण बिंचूक. धन्यवाद.